दिवाळी म्हटले की आकाश कंदिलाच्या प्रकाशाने अवघं घर उजळून निघते व मांगल्याचे वातावरण तयार होते. या सणाला अवघे मोजके दिवस उरले असल्याने पनवेलमधील बाजारपेठा रंगीबिरंगी आकाश कंदिलाने प्रकाशमय झाल्या आहेत. यंदाची दिवाळी निर्बंधाशिवाय साजरी होणार आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळीपूर्वीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. तसेच दुकानांमध्ये लावण्यात आलेले वेगवेगळ्या आकारातील आकाश कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून खरेदीसाठी गर्दी होत आहे. देशभरात कोरोना विषाणूच्या सावटामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मागील वर्षी दिवाळी सणांवर निर्बंध आले होते, मात्र यंदाच्या वर्षी दिवाळी सणात कोणतेही नियम नसून यंदा दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच्या खरेदीसाठी नागरिक बाहेर पडू लागले आहेत. तसेच बाजारपेठाही दिवाळी सणासाठी सज्ज झाल्या असून विविध प्रकारच्या आकाश कंदिलांनी बाजारपेठा गजबजल्या आहेत. दिवाळीत आकाश कंदिलांचे सर्वांनाच मोठे आकर्षण असते. घराच्या छतावर पडवीत हे कंदील लावले जातात. दिवाळीनिमित्त बाजारात यंदा विविध आकार आणि प्रकारातील कंदील उपलब्ध झाले आहेत. यंदा बाजारात वेगवेगळ्या आकारातील आकर्षक आकाश कंदील दाखल झाले आहेत. यामध्ये घुमट, त्रिकोणी, चौकोनी, चांदणी, लंबकुटी, गोलाकार, पॅराशूट हंडी या आकारातील कंदील, कापड, स्पंज, कागद, बांबूच्या काड्या, लाकूड यापासून बनविलेले कंदिलांचा समावेश आहे. यामध्ये ग्राहक स्वदेशी बनावटीच्या कंदिलाची सर्वाधिक पसंती देत आहे. ही आकाश कंदिले 50 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे. काही ठिकाणी स्थानिक कारागीर कंदील बनवून त्याची विक्री करत असून त्यांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा कंदिलाच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्याने दिवाळी खरेदीसाठी बाजारात उत्साह दिसत आहे, त्यामुळे दिवाळीपूर्व खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसत आहे. आज 2 वर्ष झालेली आहे, मार्केटची परिस्थिती एकदम म्हणजे गंभीर झालेली आहे. ही परिस्थिती अशी आहे की दुष्काळाच्या पलीकडची परिस्थिती आहे आणि आजच्या ह्याच्यामध्ये कंडिक्शनमध्ये जे 2 वर्षापूर्वी आम्ही 2000, 3000, 4000 वाले कंदीलसुद्धा ठोवत होतो ते आम्ही ह्या 2 वर्षापासून ठोवतच नाही. आमच्याकडं फक्त 700 ते 800 रुपयापर्यंतची लास्टची रेंज आणि कमीत कमी 100 रुपयापासून तर 900 रुपयापर्यंत एकदम मोठ्या साईजमध्ये जे सोसायटीला वगैरे लागतो तो. बाकी आमच्याकडं इको फ्रेंडली पेपर कंदील, फ्लोरोसन पेपर हे सगळी व्हरायटी एकाचड एक, थोडा बहुत प्लास्टिकचा माल, चायनाचे बी आयटम. चायना काही पूर्ण एकदम बंद झालेलं नाही, क्वचित थोडा आहे पण तो आमच्यापाशी आत्ता सध्या वापरमध्ये जवळजवळ नाही. आणि जवळजवळ आत्ता मार्केटची परिस्थिती पाहता आम्ही काय की गिरायकाला परवडन अशाच परिस्थितीत सगळा आमच्यापाशी माल आहे.